भारतीय जनता पार्टी की ओर से शुक्रवार को महात्मा गांधी जी की 151वीं जयंती के उपलक्ष्य पर शहर के वैरायटी चौक स्थित महात्मा गांधी की प्रतिमा को माल्यार्पण करने पहुंची, मगर कांग्रेस भाजपा के बीच बाधा बन गई। शुक्रवार को पूरे देश में महात्मा गांधी की जयंती पर उन्हें याद कर अभिवादन किया गया। शहर के वैरायटी चौक स्थित महात्मा गांधी के प्रतिमा को माल्यार्पण कर अभिवादन करने विविध पक्षों के लोग आए थे, मगर वैरायटी चौक पर वातावरण तब गर्मा गया जब भाजपा और कांग्रेस पक्ष आमने सामने आ गए। कांग्रेस पक्ष की ओर गांधी जयंती के उपलक्ष्य में किसान कामगार बचाव दिन मनाया गया। इसी उपलक्ष्य में पक्ष की ओर से गांधी की प्रतिमा का घेराव कर मोदी सरकार के विरोध में नारेबाजी कर रहे थे। इसका विरोध भाजपा की ओर से किया गया। भाजपा के नेता और पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि कांग्रेस का यह बर्ताव निंदनीय है, हम इसका विरोध करते हैं। और कांग्रेस पक्ष कभी भी गांधी जी के विचारों पर नहीं चला, नहीं तो देश कहीं और रहता था। आज यह देखा करता अत्यंत सुवर्ण अक्षर का दिवस है कि आज महात्मा गांधी की जयंती है। आज महात्मा गांधी जी आम्ही अभिवादन करतो। माननीय पंतप्रधान मोदी जी आणि संपूर्ण देशामधली जनता महात्मा गांधींच्या तत्वावर विचारावर या देशाला 21व्या शतकामध्ये मजबूत भारत निर्माण करण्याकरता विश्वगुरु असलेला भारत निर्माण करण्याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ज्या संकल्पना आम्हाला दिल्या आहेत त्या संकल्पनेचा भारत निर्माण करण्याचा प्रयत्न माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि तसे सूत्र आम्हा सर्व लोकांना दिले आहे आणि 21व्या शतकातला मजबूत भारत गांधीजींच्या विचारावर तयार होईल असं आमचं सर्वांचं मत आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम सुरू केलेलं आहे, त्या दृष्टीने देशामध्ये काम सुरू आहे। आज ज्या पद्धतीने आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व आमदार आणि आम्ही सर्व आज गांधीच्या पुतळ्याला प्रत्येक वर्षी व्हरायटी चौकामध्ये जेव्हा त्यांना अभिवादन करायला येतो त्यावेळी मला दुःख वाटतं की काँग्रेस पार्टीने महात्मा गांधीच्या पुतळ्याला घेरून अक्षरशः या जयंतीचा अपमान केला आणि इतका मोठा अपमान केला की त्या ठिकाणी गांधीच्या पुतळ्याला बाकी लोकांना दर्शन करायला सुद्धा आणि या निदर्शनं करणे निदर्शनाची परवानगी घेऊन न घेता म्हणजे छोटं जरी निदर्शन करायचं असेल तरी परवानगी घ्यावी लागते आणि आज गांधी जयंतीच्या दिवशी असे निदर्शनं करणे हे निंदनीय आहे। ज्या पद्धतीने प्रधानमंत्री मोदीजींना ते नारेबाजी करतात त्यांच्या विरुद्ध ज्या पद्धतीने ते पॉलिटिकल करतात राजकारण करतात हे राजकारण करण्याकरता दुसरा स्थान निवडता आला असता दुसरा स्पॉट निवडता आला असता पण महात्मा गांधीजींना ज्या पद्धतीने पुतळ्यांना घेरून पुतळ्याला त्या ठिकाणी अपमान करून जे करतात ते अत्यंत दुर्दैवी आहे, मी आता निषेध करतो। आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काँग्रेस पार्टीने कधी महात्मा गांधीचे धोरण विचार अवलंबला नाही। जर महात्मा गांधीचा विचार अवलंबला असता तर या 70 वर्षामध्ये हा देश जगातला सर्वात मोठा देश झाला असता। यांनी कधी गांधीजींना त्यांच्या विचाराचा अवलंब केला नाही आणि आज पंतप्रधान मोदीजी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये महात्मा गांधीचा विचार घेऊन या देशाला नाही राज्याला या देशाला चालवत आहेत। 120 कोटी जनतेला आधार देत आहे। कोरोनाच्या महामारीमध्ये ज्या पद्धतीने मोदीजींनी हा देश सांभाळला त्या मोदीजींना आज महात्मा गांधीच्या दिवशी या पद्धतीने घेराव करून महात्मा गांधीच्या पुतळ्याला घेराव करून निदर्शनं करणे हे नियमबाह्य आहे। पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे, पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे। पोलीस बघ्याची भूमिका घेत आहे, अशा कुठल्याही आंदोलनाची परवानगी नाही आहे, अशा कोणत्याही निदर्शनाची परवानगी नाही आहे आणि त्यामुळे पोलिसांनी आजच्या घटनेची दखल घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे अशी माझी विनंती पोलीस। कॅमेरा पर्सन राजकुमार मोरे के साथ अभिषेक वांसी की रिपोर्टिंग, बीसीएन न्यूज, नागपूर।